इंडियन आर्मीमध्ये तुम्हाला मिलिटरी हॉस्पिटलमध्ये विविध पदांची भरती केली जात आहे त्याबद्दलची आपण माहिती पाहणार आहोत तर या ठिकाणी ऑफिशियली रिक्रुटमेंटची पी डी एफ फाईल मी तुमच्यासमोर ओपन केलेली आहे ज्याच्यामध्ये सिव्हिलियन ग्रुप सी एच क्यू सेंट्रल कमांडमध्ये भरती केली जात आहे हेडक्वॉर्टर्स सेंट्रल कमांडमध्ये तुम्हाला जॉब भेटणार आहे ॲप्लिकेशन याच्या अजून सुरू झालेले नाही आहेत ज्यावेळेस ही ॲडव्हर्टाईजमेंट जी आहे ती एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये येईल त्यावेळेस ॲप्लिकेशन सुरू होतील मे बी तीस जुलैपासून ॲप्लिकेशन सुरू होऊ शकतात जसे ॲप्लिकेशन सुरू होतील तसं तुम्हाला आपल्या चॅनलवरती टेलिग्राम चॅनलवरती कळवण्यात येणार आहे तर या ठिकाणी पहा इंडियन सिटिजनकडनं इन्व्हाइट केले जात आहेत ॲप्लिकेशन विविध ग्रुप सीच्या पोस्टसाठी ज्याच्यामध्ये तुम्हाला ड्युली सेल्फ अटेस्टेड सर्व डॉक्युमेंट देऊन तुम्हाला ॲप्लिकेशन जो आहे हेडक्वार्टर सेंट्रल कमांड मिलिटरी हॉस्पिटल रुर्की या ठिकाणी तुम्हाला पाठवायचे आहेत त्याविषयीची माहिती आपण बघणार आहोत सर्वात अगोदर याच्यामध्ये कुठली पदं भरली जात आहेत ते आपण बघूयात तर या ठिकाणी पहा भरपूर सारे सेंटर्स सा आहेत भरपूर सारे या ठिकाणी काय आहेत जे युनिट आहेत त्या ठिकाणी भरती केली जाते जसं की बार्बर हे पद आहे ज्याच्यामध्ये लखनऊ अलाहाबाद डेहराडून फतेहगड फाजिबाबाद मऊ त्यानंतर राणीखेत जबलपूर एम एच त्यानंतर लखनऊ लखनऊ अशा पद्धतीचे पॉईंट्स आहेत आता ज्याच्यामध्ये बारबर हे पद भरलं जातं या पदासाठी अठरा हो ते पंचवीस वर्षे वयोमर्यादा तुमची पाहिजे एज रिलॅक्सेशन अवेलेबल असणार आहे त्यानंतर तुमचं मॅट्रिक्युलेशन म्हणजे दहावी पास या ठिकाणी पाहिजे या ठिकाणी दोन प्रकारचे एज्युकेशन क्वालिफिकेशन्स त्यांनी दिलेले आहेत ज्याच्यामध्ये आपण बघितलं तर इसेन्शियल आणि डिजरेबल क्वालिफिकेशन आहे इशेन्शियल क्वालिफिकेशन हे कंपल्सरी असणार आहे डिजरेबल क्वालिफिकेशन तुम्ही स्किप करू शकता हे नसल तरी चालेल जर असलं तर तुम्हाला याचा फायदा असणार आहे परंतु जर नसलं तरी देखील तुम्ही फक्त मॅट्रिक्युलेशन म्हणजे दहावी पासवरती अप्लाय करू शकता आणि प्रोफेफिन्सी इन बार्बर्स ट्रेड जॉब म्हणजे बार्बरबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे जर तुम्ही याच्यामध्ये ट्रेडमध्ये आय टी आय वगैरे केलेलं असेल तर जास्त फायदा तुम्हाला याचा असेल जरी तुम्ही दहावी पास फक्त असाल तरी देखील अप्लाय करू शकता त्यानंतर पुढचं पद जे आहे ते म्हणजे चौकीदार चौकीदार पदासाठी पाहू शकता अठरा ते पंचवीस वर्ष वय मर्यादा आहे दहावी पासवरती हे देखील भरलं जात आहे त्याच्यामध्ये बघू शकता हे सर्व जे पण त्यांनी युनिट दिलेले आहेत हेडक्वॉर्टर्सचे मिलिटरी हॉस्पिटलचे त्या ठिकाणी तुमची भरती असणार आहे त्यानंतर पुढं आहे सफाईवाली सफाईवाली हे जे पद आहे याच्यासाठी देखील दहावी पास फक्त मागितलेलं आहे अठरा ते पंचवीस वर्ष वय मर्यादा असणार आहे त्याच्यानंतर पुढचं पद या ठिकाणी भरलं जात आहे ते म्हणजे ट्रेड्समॅन ट्रेड्समॅन या पदासाठी पाहू शकता आपण इशन्शियल क्वालिफिकेशन दहावी पास असणार आहे याची देखील विविध ठिकाणी काय आहे ट्रेड्समेंट या पदासाठीचे युनिट्स आहेत त्याच्यानंतर ट्रेड्समॅन मेट हे देखील त्याच्यामध्येच पद भरलं जातं आहे दोन्हीसाठी दहावी पास या ठिकाणी तुमच्याकडून मागितलेलं आहे तर ही सर्व पदं आहेत त्यांच्यासाठी शहाण्णव टोटल वॅकेन्सीज भरल्या जात आहेत आता याच्यामध्ये तुम्हाला रिझर्वेशन असणार आहे ज्याच्यामध्ये हँडीकॅप्ड उमेदवारांसाठी आणि डिसेबिलिटी उमेदवारांसाठी देखील रिझर्वेशन ठेवण्यात आलेलं आहे बाकी सर्व कॅन्डिडेटसाठी रिझर्वेशन असणार आहे त्यांच्या त्यांच्या कॅटेगरीनुसार महत्त्वाचं आहे या पदांसाठी तुम्हाला जे डॉक्युमेंट लागणार आहेत त्यांची लिस्ट त्यांनी दिलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सेल्फ अॅटिस्टेड करून डॉक्युमेंट पाठवायचे आहेत कॉपी ऑफ एज्युकेशनल सर्टिफिकेट ज्याच्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट त्यानंतर जर तुम्ही एक्स सर्विसमॅन असाल तर त्याच्यामध्ये डिस्चार्ज सर्टिफिकेट डोमासाईल बर्थ सर्टिफिकेट पासपोर्ट जर नसेल तर आधार कार्ड वगैरे पण देऊ शकता तुम्ही आणि रेसिडेन्स सर्टिफिकेट तर ही सर्व डॉक्युमेंट तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करून द्यायची असणार आहेत हाऊ टू अप्लाय तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा आहे तर ऑन ऑफलाईन पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही अर्ज कराल त्यावेळेस तुम्हाला दोन लिफाफे घ्यावे लागतील पहिला लिफाफा तुम्हाला लागणार आहे तुमच्या हॉल हॉलटिकीटसाठी ज्या लिफाफेवरती तुमचा स्वतःचा सेल्फ ॲड्रेस लिहून ज्या लिफाफेमध्ये तुम्ही अर्ज पाठवणार आहात त्या लिफॅपमध्ये मी तो टाकायचा आहे तर दुसरा लिफाफा जो असणार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही अर्ज पाठवाल त्याच्यावरती तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर दी पोस्ट डॅश डॅश ऑन दी टॉप ऑफ द इनवॉलॉप याच्यावरती तुम्हाला कॅपिटल लेटरमध्ये लिहायचं आहे आणि हिंदी किंवा इंग्लिशमध्येच लिहायचं आहे शक्यतो करून इंग्लिशमध्येच लिहा त्यानंतर तुमची जर रि रिझर्व कॅटेगरीमध्ये तुम्ही अप्लाय करत असाल तर लेफ्ट हँड कॉर्नरला तुम्हाला इनवलॉपवरती तुमची कॅटेगरी देखील लिहायची आहे असणार आहे जर तुम्ही वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळे अर्ज करू इच्छिता तर सेपरेट प्रत्येक पदांसाठी तुम्हाला ऍप्लिकेशन करावे लागणार आहेत त्याच्यानंतर महत्त्वाचं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं इंग्लिश आणि हिंदीमध्ये लिहायचं आहे आता याच्यासाठी तुम्हाला अर्ज पाठवताना स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर पोस्टनेच फक्त अर्ज पाठवायचा आहे जो या ठिकाणी हा ऍड्रेस दिलेला आहे हेडक्वार्टर सेंट्रल कमांड मिलिटरी हॉस्पिटल की हरिद्वार उत्तराखंड याच्यावरती तुम्हाला पाठवायचं असणार आहे त्याच्यानंतर तुमची या ठिकाणी जी एक्झाम होणार आहे त्याच्यासाठी रिटर्न टेस्ट या पद्धतीनेच घेतली जाईल रिटर्न टेस्टसाठी विद्यार्थी मित्रांनो सिलॅबस त्यांनी दिलेला आहे ज्याच्यामध्ये जनरल इंटेलिजन्स आणि रिजनिंग जनरल अवेअरनेस जनरल इंग्लिश आणि न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड याचे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला क्वेश्चन्स असतील पंचवीस पंचवीस शंभर आणि पन्नास पन्नास शंभर म्हणजे दोनशे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय असतील प्रश्न त्याचबरोबर मार्क्स या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत याच्यासाठी निगेटिव्ह मार्किंग देखील तुम्हाला असणार आहे निगेटिव्ह मार्किंग जर आपण बघितली तर याच्यामध्ये तुमची निगेटिव्ह मार्किंग त्यांनी अगोदरच ठरवलेली या ठिकाणी नाही आहे परंतु त्यांनी म्हटलं आहे की निगेटिव्ह मार्किंग असणार आहे दहावीच्या बेसवरती तुमचा सिलेबस असेल ज्याच्यामध्ये इंग्लिश आणि हिंदीमध्ये क्वेश्चन्स असतील इंग्लिश लँग्वेजचे क्वेश्चन इंग्लिशमध्येच तुम्हाला विचारले जातील आता याच्यासाठी फीज तुम्हाला आहे का तर हो फीज ठेवण्यात आलेली आहे तुम्ही ओपन आणि ओबीसी कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला शंभर रुपये फीज आहे एस सी एस टी यांच्यासाठी फीज या ठिकाणी नाही तर फीज तुम्हाला कशी भरायची आहे तर तुम्हाला या ठिकाणी दोन सेल्फ ॲड्रेस इन्व्हॉलप लागतील ज्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी ही पोस्टल ऑर्डर काढायचे पोस्टल ऑर्डर कोणाच्या नावाने काढायचे कमांडंट एम एच रुरकी यांच्या नावाने तुम्हाला पोस्टल ऑर्डर काढायचे आणि लेफाप्यामध्ये तुम्हाला पोस्टल ऑर्डर टाकायचे त्यांच्या फेवरमध्ये शंभर रुपयाची पोस्टल ऑर्डर काढायची पोस्टामध्येच पोस्टमनकडनं तर पहा याच्यासोबत तुम्हाला दोन पासपोर्ट साईज फोटो देखील द्यायचे आहेत ॲडिशनल म्हणजे टोटल तीन पासपोर्ट साईज फोटो लागतील तुम्हाला ज्याच्यामध्ये अर्ज भरताना एक लागणार आहे तर आपण आता अर्ज कसा भरायचा तोही बघूयात तर या ठिकाणी त्यांनी अर्ज नमुना दिलेला आहे पहा ॲप्लिकेशन फॉर्म ज्याच्यामध्ये या ठिकाणी तुमचा एक फोटो लागणार आहे फोटो जो लावणार आहे तुम्ही अटेस्टेड करायचं आहे तुम्हाला सेल्फ अटेस्टेड क्रॉस साईन करू शकता तुम्ही अशा पद्धतीने ॲप्लिकेशन फॉर दी पोस्ट या ठिकाणी रेफरन्स एम्प्लॉयमेंट न्यूजपेपर ॲडव्हर्टाइजमेंट नंबर डेट आणि या ठिकाणी द युनि कन्सर्न युनिट म्हणजे तुम्ही कुठल्या युनिटसाठी अप्लाय करताय ते लिहायचं आहे त्यातून तुमचं फुल नेम ब्लॉक लेटर्समध्ये आणि इंग्लिश किंवा हिंदीमध्येच लिहायचं आहे या ठिकाणी इंग्लिशमध्ये लिहू शकता आणि या ठिकाणी हिंदीमध्ये लिहू शकता त्यानंतर फादर्स नेम ब्लॉक लेटर्समध्ये लिहायचं ले आहे डेट ऑफ बर्थ हे सर्व टाकल्यानंतर तुम्हाला तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे त्यानंतर त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला त्यासोबत जोडायचं आहे त्यानंतर खाली आहे कम्युनिकेशन ॲड्रेस ज्या ॲड्रेसवरती तुम्हाला तुमचं हॉल हॉलटिकीट पाहिजे तो ॲड्रेस तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर परमनंट ॲड्रेस ज्या ठिकाणचे तुमचे डॉक्युमेंट्स आहेत त्या ठिकाणचा त्यानंतर ईमेल आय डी डिटेल्स ऑफ अकॅडमिक्स या ठिकाणी दहावी आय टी आय किंवा कुठला कोर्स असेल तर तो तुम्ही लिहू शकता त्याचबरोबर तुमचे सेल्फ अटॅक्सचेड सपोर्ट डॉक्युमेंट्स तुम्हाला जोडायचे आहेत एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल तर जोडायचं आहे इफ एनी म्हटलं आहे त्यांनी त्याच्यानंतर खाली जर आपण बघितलं तर डिक्लेरेशन दिलेलं आहे ज्या ठिकाणी तुमची साईन तुम्हाला करायची आहे तुमचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे आणि या ठिकाणी काय म्हटले पहा थ्री सेल्फ ॲटेस्टेड फोटोग्राफ्स तीन सेल्फ ॲटेस्टेड फोटोग्राफ्स तुम्हाला दोन एक्स्ट्रा आणि एक अर्जावरती त्यानंतर पोस्टल ऑर्डर डी डीडी फेवर ऑफ कुणाच्या नावाने डीडी काढलेला आहे तो डीडी नंबर डेट आणि या ठिकाणी शंभर रुपयाचा डीडी ॲटेस्टेड कॉपीज ऑफ सर्टिफिकेट्स या ठिकाणी किती सर्टिफिकेट्स तुम्ही जोडलेले आहेत अटेस्टेड करून त्याचे नंबर लिहायचे तुम्हाला।, तुम्हाला, तुम्हाला या ठिकाणी तुमचा लेफ्ट थम इम्प्रेशन ऑफ मेल कॅन्डिडेट जर मेल कॅन्डिडेट्स असाल तर लेफ्ट थम आणि फिमेल कॅन्डिडेट्स असाल तर राईट थम तुम्हाला या बॉक्समध्ये करायचं आहे त्यातून तुमचं नाव आणि सिग्नेचर करायचे आणि विद्यार्थी मित्रांनो हा फॉर्म जो आहे तुम्ही पोस्टाने पाठवू शकता जर विद्यार्थी मित्रांनो आप आपल्याला अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आपण सर्व माहिती या ठिकाणी कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ही हेडक्वार्टर साउथन कमांड ग्रुप सीची पोस्ट आहे परमानंट डिफेन्स डिफेन्समधल्या जागा भरले जात आहेत व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत धन्यवाद